शिवाईदेवीची यंदाची यात्रा अत्यंत उत्साहामध्ये पार पडताना आपल्याला दिसून येत आहे. यंदाच्या वेळेस शिवाईदेवीचं एक आकर्षण म्हणून आपल्या स्थानिक सर्व महिलांना आणि बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी तनिष्का व्यासपीठ आणि तुळजाभवानी महिला प्रतिष्ठान त्याचे सर्व सर्व आदरणीय उज्ज्वलताई आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अत्यंत खूप चांगला उपक्रम घेतलेला आहे. त्या उपक्रमामध्ये विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल्स बरोबर वेगळे असे ड्रेसेस असतील, वेगळे असे वस्तू असतील किंवा स्थानिक आपल्या मातीमध्ये जे जे होतं ते सर्व महिला बचत गटांना हे यात्रामध्ये येणारे भावी भक्तांना ते अत्यंत अल्प दरामध्ये पुरवण्याचं काम आदरणीय उज्ज्वलाताईंनी केलेलं आहे. निश्चित प्रकारे ह्या यात्रेच्या निमित्ताने या सर्व महिलांना आणि बचत गटाला एक प्रोत्साहन मिळेल असं काम आदरणीय या तुळजाभवानी महिला प्रतिष्ठान आणि तनिष्का व्यासपीठने केले. त्यांनी त्या मिरवणुकीमध्ये चित्ररथ याची यात्रा काढली होती. आपण सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन पुढे जाणारे हे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि तशाच प्रकारचं सर्व जाती धर्मांचा लोकांना एकत्र घेऊन विविध पद्धतीचं देखावं टाकून या चित्ररथामध्ये त्यांनी प्रदर्शन केलं होतं. मी या तालुक्याचा लोकप्रतिभा नात्याने त्यांचं मनपूर्वक कौतुक करतो. या अनेक वर्षापासून समाजामध्ये मग आरोग्य असेल, शिक्षण असेल, या निसर्गाचा रियाज जो होतो आहे, त्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, असे अनेक कार्यक्रम ते तर घेतात आहे, पण महिलांचं सबलीकरण करणारं हे आमचं संघटना हे जुन्नर शहर आणि जुन्नर तालुक्यामध्ये अत्यंत चांगलं काम करतो आहे. याची दखल खुद्द सुप्रियाताई सुळे यांनीसुद्धा घेतली आहे आणि शबासकीची थापसुद्धा आमच्या उज्ज्वलाताईच्या पाठीवरती मारलेली आहे. मी निश्चित प्रकारे त्यांना सर्वांना त्यांचं हे जे कार्य केले त्याच्याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि शिवाईदेवीचा आशीर्वाद या आपल्या रूपाने या सर्वांना प्राप्त होईल. निश्चित प्रकारे आज छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शिवभक्त आहेत त्यांचा हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या कुटुंबाला लाभेल याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. पुन्हा एकदा मी तनिष्का व्यासपीठ आणि तुळजाभवानी महिला प्रतिष्ठान जुन्नर यांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय शिवराय.